प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आवाहन केल्याप्रमाणे मी जबाबदार या मोहिमेअंतर्गत कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे। शिवसेना महानगर जळगाव व युवा शक्ती फाउंडेशनतर्फे शहरातील शास्त्री टावर चौक, सुभाष चौक, सराफ बाजार, गांधी मार्केट, दाना बाजार इत्यादी वर्दळीच्या ठिकाणी मास्क नसलेल्या 2000 जास्त नागरिकांना मास्क वाटप करून जनजागृती करण्यात आली। यासह मुख्य चौकातील वाहतूक सिग्नलवर पोस्टरद्वारे कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली। नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील आठवडाभर सदर जनजागृती शहरातील विविध भागात करण्यात येणार आहे। मास्क घाला, कोरोना टाळा, मी जबाबदार जळगावकर या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी शिवसेना जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, युवा शक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया व इतर उपस्थित होते। कोरोनाची संख्या परत वाढत चाललेली जळगाव शहरात आदरणीय मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जसं आवाहन केलं लोकांना मी जबाबदार या उपक्रमांतर्गत आज जळगाव शिवसेना महानगरतर्फे माननीय शरद भाऊ तायडे महानगर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5000 मास्क वितरण केलेलं आहे। ज्या लोकांकडे मास्क नाही आहे त्यांना आम्ही एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही मास्क घाला, आपल्या परिवाराची काळजी घ्या, जेणेकरून जळगावात कोरोनाची संख्या आटोक्यात यावी आणि लॉकडाऊन करायची स्थिती यायला नको, त्या हिशोबाने आम्ही लोकांना आणि प्रशासनाला सहकार्य करायच्या दृष्टीने सदर उपक्रमास केलेला आहे। शरद भाऊ तायडे, शोभाताई चौधरी, ज्योतिकाई ताई शिवदे यांच्या नेतृत्व सदर मोहीम आम्ही राबवली आहे। पुढचे 10 आम्ही सदर वाटप गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी करत राहणार आहोत। लोकांना आवाहन आहे की तुम्ही कोरोनापासून सावधान राहण्यासाठी मास्कचा वापर करा आणि होईल त्या म्हणजे शक्यतो प्रकारे आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा। या मोहिमेअंतर्गत नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे व नियम पाळणे सुद्धा गरजेचे आहे हे सांगण्यात आलं। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अपडेट न्यूज, मराठी।